सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ। अनेक फसवणुकीचे प्रकार तुम्ही ऐकले असतील आणि पाहिले देखील असतील, पण साताऱ्यात एका बंटी बबलीने चक्क पंतप्रधान कार्यालयाचे राष्ट्रीय सल्लागार असल्याचं आणि रॉ एजंट असल्याचं भासून अनेकांना फसवलं आहे। पाहूया यावरचा हा रिपोर्ट। 6 वर्षापूर्वी कश्मीरा पवार या साताऱ्यातील 24 वर्षाच्या तरुणीने आपण प्रधानमंत्री कार्यालयामध्ये राष्ट्रीय सल्लागार झाले असल्याची खोटी बातमी पेरली। तिचा साथीदार गणेश गायकवाड याने देखील आपण रॉ एजंट असल्याचं सगळीकडे सांगायला सुरुवात केली। हे दोघेही लोकांना या मोठ्या पदावर असल्याचं भासवत मोठमोठी टेंडर देण्याच्या बहाण्याने फसवू लागले। राज्यात अनेक ठिकाणी या बंटी बबलीने अनेकांना मोठमोठ्या रकमांना फसवलं आहे। सध्या या दोघांवर पुणे आणि सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले असून सातारा पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे। सातारा शहर पोलीस स्टेशनला एक फसवणुकीचा गुन्हा दाखल होता, त्या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अजून पुढील तपास सुरू आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही साक्षीदार किंवा आणखीन काही लोक आहे का ते बाबतीत सध्या शोध सुरू आहे। ज्याच्यामध्ये काही कार्यालयांची पत्र, काही विजिटिंग कार्ड आणि इतर असे काही पदांचा नावांचा वापर करून फसवणूक केल्याचा याच्यामध्ये FIR मध्ये उल्लेख आहे। गोरख मरण 50 लाख, फिलिप भांबळ 26 लाख आणि चंद्रशेखर पवार 7 लाख अशी तिघांची फसवणूक केल्याच्या आतापर्यंत तक्रारी दाखल झाल्या असून अनेक लोकांची या दोघांनी फसवणूक केली आहे, मात्र भीतीपोटी तक्रार देण्यासाठी ते पुढे येत नाहीत। मात्र पोलिसांनी अशा फसवणूक झालेल्यांनी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे। ह्या गोष्टींमध्ये एक आव्हान सगळ्यांना आहे की जर या बाबतीत जर आणखी कोणा काही माहिती असेल तर त्यांनी नक्कीच सातारा शहर पोलिसांशी संपर्क साधला। सदर माझ्याकडं हॉटेलसाठी ते माझ्या भाड्याने मागण्यासाठी आले होते, त्यांना मी हॉटेल भाड्याने दिलं। 1.5 वर्ष त्यांनी हॉटेलचं भाडं दिलं नाही, भाडं थकवलं आणि आज उद्या भाडं देतो म्हणून सांगितलं, परंतु आजपर्यंत त्यांनी काय भाडं दिलं नाही। त्या बाबतीत मला धमक्या, PM ऑफिसमध्ये आहे, मी रॉ एजंट आहे, रॉ अधिकारी आहे, डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे, मी कुठेही अडकवील तुला, हे करेल ते करेल, अशा धमक्या आणि मध्यस्थी काही गुंड लोकं सांगून मला धमकून ते भाडं देण्याचं टाळत होते। सदर मी ते हॉटेलला लॉक लावलं, त्यावेळेसही मध्यस्थी लोकांनी मला धमक्या दिल्या होत्या की तुला बघून घेईल, हे करेल ते करेल। मग त्या अनुषंगाने मी शहर पोलीस स्टेशन, SP, जिल्हा न्यायाधीश, जिल्हा अधिकारी ह्यांना मी निवेदन देऊन तक्रार माझी दिली होती। रॉय एजंट म्हणणं किंवा प्रधानमंत्री कार्यालयीन सल्लागार म्हणून लोकांची फसवणूक करणं हा म्हणावं तितका साधा आणि सोपा गुन्हा राहिलेला नाही। उपलब्ध कागदपत्राच्या आधारित चौकशी केली असता 1136 कोटी रुपयाची ही एकंदरीत अपराधपर आहे, मात्र हे सगळेजण हे ब्लॅक मनीवाले आहेत, त्यामुळे अवघड जागीच दुखणं झाले। तक्रार करायची तर कशी करायची, आपला ब्लॅक मनी आहे, त्यामुळे बरेचसेच लोक तक्रार द्यायला मागत नाहीत। मात्र पोलीस प्रशासनानं, जे पोलीस स्वतःवरून स्वर्ग गाठतात, त्या पोलिसांनी यांच्या इन्कम स्रोतची जर माहिती घेतली, संपत्ती वरणपत्र जर यांचं तपासलं, यांच्या 8-8, 9-9 आलिशान गाड्यांची जर माहिती घेतली, तर हा सगळाच फ्रॉड, किमान आम्ही म्हणत होतो 500 कोटीच्या घरात असावा, मात्र हा फ्रॉड 6000 कोटीच्या घरात असावा, कारण 500 कोटी हे हिमनगाचं एक टोक आहे आणि याची खाते नाही चौकशी, तर याची चौकशी CBI किंवा CID मार्फत करावी अशी आम्ही गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।